चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पितृपक्ष स्पेशल पाटवडी करणार आहोत. तर ही पाटवडी करायला सोपी आहे पण खायला अगदी सुंदर लागते. तर ह्याला पाटवडी पण म्हणतात, काही लोक पातोडी पण म्हणतात, काही पातोळ्या म्हणतात, काही थापीवडी म्हणतात, काही लोक थापटवडी म्हणतात. अशी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाणारी पाटवडी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. चला मग तर आपण अशी खमंग पाटवडी कशी बनवायची हे पाहूयात. तर पाटवडी बनवण्यासाठी पहिला आपण मसाला वाटून घेऊ. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अद्रक घेऊयात आणि चवीनुसार हिरवी मिरची घ्यायची आहे. मी पाटवडी जरा झणझणीत करणार आहे त्यामुळे मिरचीचं प्रमाण जास्त ठेवलं आहे. अर्धा चमचा जिरे घालूयात आणि ह्याचं जाडसर असं वाटण करून घेऊ. आपलं वाटण हे वाटून झालेलं आहे. चला मग तर आपण पाटवडी करायला घेऊ. तर कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घालूयात. आता पाटवडी करताना तेलाचं प्रमाण हे जास्त ठेवायचं आहे, त्यामुळे त्या खायला तर खमंग लागतात आणि त्या चिकटत नाही, त्याच्या वड्या अगदी व्यवस्थित पडतात. आता तेल गरम झालं की आपण मोहरी घालणार आहोत. मोहरीला छान तडतडू द्यायचं, म्हणजे त्याची खमंग अशी फोडणी आपल्या पाटवडीला बसते. आता मोहरी छान तडतडलेली आहे आणि अगदी नावापुरतं आपण जिरे घालणार आहोत, कारण आपण वाटलेल्या मसाल्यामध्ये जिरे घातलेलं आहे. आता वाटलेला मसाला घालायचा आहे. आणि काही कोथिंबीर आहे, ही आपण डायरेक्ट तेलावर घालणार आहोत, त्यामुळे वड्यांना खूप छान टेस्ट येते. आणि अर्धा चमचा आपण हिंग घातलेला आहे. आणि अगदी अर्धा ते एक मिनिटासाठी आपण हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि गॅस हा मंदाचेवर आहे. आता अर्धा चमचा आपण हळद घालणार आहोत, मिसळून घेणार आहोत. दीड वाटी बेसनाची पाटवडी बनवणार आहोत. तर दीड वाटी आपण पाणी घेतलेलं आहे. हे दीड वाटी पाणी आपण घातलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरचं भांडं विसळून ते पाणी घातलेलं आहे, म्हणजेच आपण टोटल दोन वाटी पाणी घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालूयात. ज्या वाटीच्या साह्याने आपण पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीच्या साह्याने मोजून आपण दीड वाटी बेसन घेणार आहोत. आता एका हाताने आपण बेसन घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे. आपण हे बेसनचं पीठ आहे हे अगदी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. तर त्याकरताच आपण दोन वाटी पाणी घेतलेलं आहे दीड वाटी बेसनसाठी. तर अशा पद्धतीने एका हाताने आपण बेसन घालायचं आहे आणि एका हाताने ते मिसळून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला गुठळ्या दिसतील, पण घाबरायचं काहीच कारण नाही आहे. जसजसं बेसन हे शिजत येईल त्यातल्या गुठळ्या ह्या व्यवस्थित मोडल्या जातात. 2 ते 3 मिनिटांसाठी आपण बेसन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता त्यावर आपण फ्रेश कोथिंबीर घालायची आहे. आणि आता मंद आचेवर 2 ते 3 मिनिटांसाठी बेसन हे झाकून ठेवणार आहोत. तर ह्या ठिकाणी 3 मिनिट झालेले आहेत, आपण ताट काढूयात. आणि हे बेसन आहे हे आपण पुन्हा अगदी व्यवस्थित असं चमच्याच्या साह्याने नीट मिसळून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे आपलं बेसन तर छान शिजलं जातंच, त्यामधल्या ज्या गुठळ्या असतात त्या अगदी व्यवस्थित अशा मोडल्या जातात. आता मी बेसन हे व्यवस्थित मिसळून घेतलेलं आहे, 2 मिनिटांसाठी पुन्हा झाकून ठेवलेलं आहे. 2 मिनिट झालेले आहेत, ताट काढायचं आहे आणि पुन्हा बेसन व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता सुरुवातीला आपल्याला जितक्या गुठळ्या दिसत होत्या तितक्या गुठळ्या आता नाही आहेत.
आता पुन्हा आपण मंदाचेवर झाकण ठेवणार आहोत 3 मिनिटासाठी. 3 मिनिट झालेले आहे, झाकण काढायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित बेसन मिसळून घ्यायचं आहे. खोलगट जर आपण चमचा वापरला ना तर गुठळ्या अगदी व्यवस्थित मोडल्या जातात, त्यामुळे आपण पळीचाच वापर करणार आहोत. पुन्हा 2 मिनिटासाठी झाकून ठेवलेलं आहे, पुन्हा झाकण काढायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही पाहू शकता गुठळ्या बिलकुल दिसतच नाहीये. आता आपण गॅस बंद करूयात आणि पीठ काढून घेऊयात. आता असं जवळपास मी 10 ते 12 मिनिटासाठी हे पीठ व्यवस्थित असं वाफवून घेतलेलं आहे. त्याकरताच आपण पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं होतं. तुम्ही अशा पद्धतीने जर पाटवडी केली ना तर वड्या तर छान पडणारच आहे आणि त्या खायलाही खमंग लागतात. ताटाला अगोदर आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि नंतर आपण हे पीठ घालणार आहोत. आता पीठ खूप गरम आहे, मग चमच्याच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने ते पसरवून घ्यायचं आहे. आता मी चमच्याच्या साह्यानेच ते पसरवून घेत आहे. आता आपलं पीठ जे आहे हे हलकंसं थंड झालेलं आहे, आपण त्याला हात लावू शकतो. अशा पद्धतीने थंड झालेलं आहे. जर तुम्हाला पीठ हे गरम वाटत असेल, पाण्याचा हात घेऊन पसरवायचं आहे. फ्रेश कोथिंबीर घालूयात आणि सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते घालूयात. पाटवड्यांवर खोबरं कोथिंबीर ही छान दिसते आणि वडी खायलाही आणखी खमंग लागते. आणि हाताने थोडं दाबून घेऊयात. तर ह्या वड्या थापून करतात म्हणून काही लोक ह्याला थापी वडी किंवा थाप वडी असंही म्हणतात. आता आपण लगेचच त्या कापायला घेणार आहोत. तुम्हाला हव्या तशा तुम्ही वड्या कापू शकता, छोट्या मोठ्या. मी ह्या वड्या मीडियम साईजच्या कापून घेणार आहे. पाटवड्याचं पीठ आपण जेव्हा शिजवून घेतो तेव्हा अगदी व्यवस्थित पीठ शिजलं गेलं पाहिजे. जर पीठ नीट शिजलं गेलं नाही तर वड्या व्यवस्थित पडत नाही आणि खाल्ल्यानंतर अशा पिठाचा त्रास होतो. त्यामुळे पीठ हे व्यवस्थित 10 ते 12 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे मंदासेवर. आणि तुम्ही पाहू शकता, बघा अगदी इझिली वड्या निघतात. कुठेही वड्या तुटलेल्या पण नाही आहेत, खाली चिकटलेल्या पण नाही आहेत. अगदी छान वड्या निघतात. खायला पण त्या वड्या तितक्याच खमंग लागतात. आज आपण पितृपक्ष स्पेशल पाटवड्या बनवलेल्या आहेत. तर तुम्ही ही पाटवडी बनवा, खा आणि मला सांगा कशी वाटली ते. आणि अशाच नवनवीन चटकदार पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.